हरि ओम मैं माधव कुलकर्णी डहाणू करवाडी केंद्र कांदिवली पश्चिम मैं आज जो आता अनुभव सांगणार आहे हा एक साधारणपणे 17 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. मी बापूंकडे 2000 सालापासून यायला लागलो आणि 2005 मध्ये आता मी जे काय सांगतोय हा अनुभव ॲक्च्युली त्याची जी सुरुवात झाली ती 1996 पासून झाली. तर मी काम करत बसलो होतो घरी आणि समोर असं शेडीवरती पाय ठेवून मी असं बसलो होतो. माझं काही काम चालू होतं आणि माझा 4 वर्षाचा मुलगा हा कुठून आला आणि डायरेक्ट माझ्या पायावरती बसला म्हणजे गुडघ्यावरतीच बसला आणि तिकडनं माझ्या इंजुरीला सुरुवात झाली. आणि व्हायचं होतं की चालता चालता कधी याचा पायाचा मागचा पोट व्हायचा मागच्या बाजूने गुडघ्याचं आणि असं मरणप्राय एकदम वेदना होत होत्या मला की काय आणि असं दर 3-4 महिन्यांनी माझं असं व्हायचंच व्हायचं. असं करता करता जवळपास 7-8 वर्ष गेली की दर 3-4 महिने 6 महिन्यांनी काही ना काही असा प्रॉब्लेम माझा चालूच असायचा. तर एक दिवस मी गुरुवारी बापूंकडे येत होतो हरिगुरुग्रामला. तर त्यावेळेला खार स्टेशनला आलो असताना वरती जेव्हा तिकीट विंडो आहे तर तिकडे आलो असताना अचानक मला ते तसंच झालं परत आणि इतकं मरणप्राय वेदना झाल्या की मी 2 मिनटं तिकडेच थांबलो. मला काय करावं कळत नव्हतं आणि त्यावेळी मी बापूंना कळवून प्रार्थना केली बापू इतक्या जणांचं इतकं तुम्ही सगळं काही करता माझा हा एवढा माझा प्रॉब्लेम हा कायमचा मिटवा. आणि मी नंतर मग हळूहळू चालत चालत प्रवचनाला गेलो प्रवचन अटेंड करून घरी आलो आणि नंतर मग हे मी जे काय बोललो होतो ते मी पूर्णपणे विसरलो. आणि नंतर मग हळूहळू 3 महिने गेले 4 महिने गेले 6 महिने गेले तेव्हा मला जाणवायला लागलं की मला गुडघ्यातून प्रॉब्लेम जो व्हायचा 3-4 महिन्यांनी 6 महिन्यांनी हा होत नाही आहे. नंतर असंच वर्ष गेलं 2 वर्ष गेलं असं करता करता 17 वर्ष गेली त्याच्या आणि ह्या सबंध 17 वर्षामध्ये मला हा प्रॉब्लेम एकदाही झाला नाही आणि बापूंच्या कृपेने हा माझा प्रॉब्लेम कायमचा मिटला. हरिओम श्रीराम अंबाजी नाथ समिती.